तीरंदाज, फिर की अस्त्र बाहर काढ ले. इथे मिसटाइमिंग स्ट्रोक आहे, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने खेळतात, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये गोलंदाजी मार्कवर. इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि चेंडू सरळ आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये येतोय. हरेश पाटीलच्या बॅट मध्ये येणारा हा संघर्षमय षटकार. विसरून चालणार नाहीये. अजून एक चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी. हर्षल फुलटॉस चेंडू होता आणि चेंडू जाईल आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या वरून सीमा पलीकडं. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. मी उल्लेख करतो युवा संघाच्या विरुद्ध असेच 3 षटकार मध्ये ते रिव्हर्स होते. हा चेंडू तुम्ही पाहताय लॉंगांच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, दुसरी धाव घेणार नाहीये. हरेशला माहिती अजूनही सध्या शिवाजी महाराज क्रीडांगण 2 बॉल मध्ये 12 ची गरज असताना नक्कीच 2 षटकार ठोकून ती मॅच जिंकून दिली होती. इथे एक धाव तर वेगाने पूर्ण केली आहे, बघायचं दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि कदाचित 2 धावाही पूर्ण झाल्यात. आता अभिषेक गोलंदाजी मार्कवर, अखूट टप्प्याचा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र हर्षल तांडेल ती चांगली फिल्डिंग केली आहे. आपण वळव 2 चेंडू नंतर बलीपाडा विरुद्ध कामोटे 5 षटकांची मॅच. एक शॉर्ट रन आहे, शुभ असं म्हणून टॉस करणार आहोत कामोटे विरुद्ध निवालीपाडा. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये आणि हरेश पाटीलच्या बॅट मध्ये हा उपयुक्त चौकार. शेवट मात्र गोड केलाय, ज्या टार्गेटचा मी उल्लेख करतो विनात 35-40-39 तर झाले आहेत आणि आता टार्गेट 40 आहे या मॅच मध्ये. जुना चेंडू जमा करायचे, तेवढे संघाला 40 करायचे आहेत, 39 झालेले आहेत. लगेच फिल्डिंग लावायचे जय गणेश घारुली, विकेट एकंदरीत गमावले ते 3 यश आले होते.